ब्रेकपूर्वी आपण बघितलं होतं नाशिक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे नुकतीच झालेली दिवाळी देखील त्यांची अक्षरशः अंधारात गेलेली आहे कारण द्राक्ष उत्पादकाचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे हा शेतकरी आता उद्ध्वस्त झालेला आहे कारण हातातोंडाशी आलेलं पीक असं भुईसपाट झालेलं आहे द्राक्ष बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि परतीच्या पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इतका मोठा फटका बसलाय की या द्राक्ष बागांचं अतोनात नुकसान तर झालेलंच आहे पण काढलेलं पीक अशा रीतीने वाया गेलंय आणि हा सगळा माल असा सडून चाललेला आहे अधिक माहिती घेणार काही वेळापूर्वी बोललेलो होतो की नुकसान भरपाईची तर मागणी आहेच पण पंचनामे व्हायला तिथे सुरुवात झाली आहे नाशिकच्या दिंडोरी परिसरातला हा सर्व परिसर आहे निफाड परिसरातला आणि आपण नुकतीच दिवाळी साजरी केली इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं म्हणत आपण बालप्रतिपदा साजरी केली आहे मात्र खरंच या शेतकऱ्याची जी इडापिडा आहे ती टळली का तर असं जर विचारलं तर निश्चित नाही आपण दृश्यांमध्ये बघतोय कशाप्रकारे हा संपूर्ण बाग जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे संपूर्ण शेतकरी जो आहे तो या उद्ध्वस्त झालेल्या बा बागामुळे संकटामध्ये सापडलेला आहे आणि या शेतकऱ्याच्या समोर अनेक संकट जे आहे ती यापूर्वी आहे मात्र या परतीच्या पावसानं हा शेतकरी संपूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे आपण जर खाली बघितलं तर गुडघाभर पाणी या ठिकाणी आहे आणि या गुडघाभर आपण चालत असताना आपल्याला दिसतय की पूर्णतः पाय खाली जात आहे आपल्यासोबत या गावातले काही शेतकरी आहे आपण त्या शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया काय नक्की या संपूर्ण भागाची परिस्थिती आहे कशा प्रकारे या सगळ्या संकटाला आपण तोंड देत आहे काल आणि परवा परतीच्या पावसामध्ये वादळी वाऱ्यासह अतिशय प्रचंड पाऊस या भागामध्ये या पंचकृषीमध्ये पडलेला आहे आणि आता जे आपण दृश्य या शेतकऱ्याचं या ठिकाणी बघत आहे ते या ठिकाणी रेडमध्ये आणि चार बाग या ठिकाणी त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या परिवारांनी जपला परंतु काल अचानक चार साडेचारला वादळी वाऱ्यासह प्रचंड वारा या ठिकाणी आला आणि हा बाग नव्हता असा या ठिकाणी भुईला सपाट झालेला आहे या ठिकाणी या बाग जगवण्यासाठी सदरच शेतकऱ्याचे लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी तयार केला होता परंतु अचानक या पावसामुळे आणि अनेक दिवसापासून प्रचंड पाऊस चालू होता परंतु काल सगळ्याच या परिसरामध्ये मका असेल ऊस असेल द्राक्ष असेल फळबागा असतील या सगळ्याचं प्रचंड या ठिकाणी नुकसान नुकसान झालेलं झालेलं आहे शेतकरी आहे ज्यांचा हा बाग आहे खर तर राक्ष बाग आहे शेजारी याचबरोबर हा भोपळ्याचा बाग आहे जो कालच्या वादळी वाऱ्यानं पूर्णतः कोलमडून गेलेला आहे हातातोंडाशी पीक जे आलेलं आहे ते त्याच्या हातातून निघून गेलेलं आहे हे शेतकरी स्वतः कर्ज काढून हे सगळं उभं केलंय काय परिस्थितीत आता सध्या आम्हाला दुसरं उत्पन्न साधनच नाही आता जे उभं पीक केलं याचे कर्ज काढून दोन लाख तीन लाख रुपये खर्च झाला कार होता कारल्याला काही भोपळ्याला तर आता येणारं उत्पादन जे होतं ते चालू झालं होतं ते पूर्णपणे आता बंद झालं आहे आता काय करावं असे आमच्या पुढं प्रश्न पडला की आता शेती कशी करायची आणि पुन्हा कसं उभं राहायचं शेतीला कर्ज काढून सगळं उभं केलेलं होतं ड्रिप केलं पाईपलाईन केली औषधं खर्च हा सगळा वाया गेला आता खर तर कर्ज काढून हे शेतकरी जे आहेत हे पीक उभं करताय आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे या गावातले आपण त्यांच्याशी बोलूया काका ह्या भागाचं जसं नुकसान झालं तसं मक्याचंही नुकसान झालंय दाणिबई आपल्याला दिसतंय सोयाबीनचंही नुकसान झालंय अक्षरशः गुडघाभर पाणी या भागांमध्ये साचलं याचा काय परिणाम पुढच्या काळामध्ये आहे शेती पुढच्या काळात असा परिणाम होणार आहे का शेतकऱ्याला उभा राहायला चान्स नाही जे होतं नव्हतं तेवढं सगळं निसर्गाने हिरावून घेतलंय द्राक्षाची कूच झाली द्राक्ष बाग सुद्धा एक सुद्धा राहिला नाही आणि मक्याचं तर सोंगायलाच जायचं काम नाही राहिलं सगळं संपूर्ण पिकं उभे असते सोंगताचे येऊ नाही राहिले सोंगता येणार नाही सोंगूनही त्याचा फायदा होणार नाही तर लाखो रुपयाचं कर्ज काढून काही व्याजाने पैसे काढून काही टक्केवारीचे पैसे शेतकऱ्यांनी घेतले बँका देत नाही खरंतर शेतकऱ्यांना बँक ही कर्ज देत नाही मात्र आता सरकारच्या मदतीची गरज आहे सरकारी यंत्रणा काही पुढे येताना दिसत आहे का आपण सरकारच्या अधिकाऱ्यांशी काही बोलताय का पंचनाम्यांसाठी कुणी पुढे येत आहे का पंचनाम्यांसाठी सर्कल साहेब कृषी अधिकारी हे सर्व आज गावात जमलेले गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी पंचनामे सुरू केलेले आजपासून साधारण किती नुकसान ह्या पूर्ण परिसरामध्ये किती हेक्टरचं नुकसान झालं काय अंदाज आहे शंभर टक्के नुकसान झालेले सर्व पिकं हे उद्ध्वस्त झालेले मका असे सोयाबीन मोड आलेले मकांना मोड आलेले द्राक्ष बागांची प्रचंड कूज झाली डावणीचं प्रचंड प्रमाणे औषधं मारली दुपारी परत पाऊस येतो डे दररोजच पाऊस येतो त्याच्यामुळे पूर्ण रानं उपळलेले विहिरीचे पाणी दीड दीड दोन दोन फूट जमीन लेवलपेक्षा उंच आहे त्याच्यामुळे मुळं काम करत नाही पूर्ण द्राक्ष बागत पंधरा दिवसामध्ये जे काही आहे शिल्लक ते सुद्धा शिल्लक राहणार नाही सरकारने यापूर्वीही काही मदत केली मात्र ती मदत कितपर्यंत सहकार्याची वाटते किंवा त्या मदतीतून शेतकरी उभा राहतो अशी मदत व्हावी होती मदत अगदी तोकडी मदत होते त्याने काहीच झालेलं नाही आणि मदत येते पण शंभर टक्के शेतकऱ्यांना काही येत नाही तर थोडी मदत येते शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचताना दिसत पर नाही अशी व्यथा या सगळे शेतकरी व्यक्त करतात आणि आता पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाल्याची बातमी आहेच आणखी एक